तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर ने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपणा सर्व नववीच्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हर्च्युअल क्लासमध्ये आपल्या राज्यशास्त्राचं पहिला पाठ किंवा पहिलं प्रकरण आज आपण इथं अभ्यासणार आहोत. आज त्याच्यावर आपण इथं चर्चा करणार आहोत आणि ते एक प्रकरण आहे महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. महायुद्ध उत्तर राजकीय घडामोडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या जगामध्ये राहतो वावरतो, आज आपण ज्या जगामध्ये आहोत, या जगाची जी जडणघडण झाली, हे जी जगामध्ये जे बदल झाले, याच्या पाठीमागे खूप घटना घडलेल्या आहेत, खूप अशा गोष्टी घडून गेलेल्या आहेत. आणि जेव्हा आपण इतिहासामध्ये जातो आणि त्या गोष्टीचा त्या घटनांचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला आज जे आपण जगामध्ये राहतो त्या जगाची जडणघडण कशी झाली किंवा घटना कशा घडत गेल्या किंवा राजकीय बदल कसे झाले, परिवर्तन कसे झाले, याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. अशीच माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या जगामध्ये दोन युद्ध झालेले आहेत, ज्याला आपण महायुद्ध असं सुद्धा म्हणतो. पहिले महायुद्ध आणि दुसरे जागतिक महायुद्ध असं आपण त्याला म्हणतो. आज आपण पहिल्या महायुद्धाबद्दल चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्यावेळेस जगामध्ये अनेक देश दोन गटामध्ये विभागलेले होते, त्यांचे दोन गट पडलेले होते, त्यांचे दोन ग्रुप पडलेले होते. आणि ते दोन गट कोणते होते किंवा ते ग्रुप कोणते होते, तर हे बघा, पहिल्या महायुद्धात सहभागी झालेले राष्ट्र याच्यामध्ये एक गट होता मित्र राष्ट्रांचा आणि दुसरा गट होता मध्यगत राष्ट्र. म्हणजे जगाची विभागणी दोन गटामध्ये झाली होती. तर मित्र राष्ट्रामध्ये नंबर एक ब्रिटन, नंबर दोन फ्रान्स, नंबर तीन रशिया, नंबर चार इटली, नंबर पाच अमेरिका यांचा एक गट होता ज्याला आपण मित्र राष्ट्र असं संबोधतो किंवा मित्र राष्ट्र असं म्हणतो. आणि याच्या विरोधात दुसरा एक गट होता तो म्हणजे मध्यगत राष्ट्र आणि याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया या राष्ट्रांचा त्याच्यामध्ये समावेश होता. आणि संपूर्ण जग या दोन गटामध्ये विभागलं होतं. आणि या दोन गटामध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात 1914 ला झाली आणि ते युद्ध 1918 ला संपलं. म्हणजे पहिल्या महायुद्धाचा कालावधी 1914 ते 1918 हा कालावधी. आणि हे युद्ध झाल्यानंतर याचे खूप दूरगामी परिणाम संपूर्ण राष्ट्रावर, जे राष्ट्र युद्धामध्ये सहभागी होते, जे राष्ट्र युद्धामध्ये सहभागी नव्हते, अशा सर्वच राष्ट्रावर, एकंदरीत संपूर्ण जगावर याचे अतिशय दूरगामी परिणाम झाले. आणि म्हणून आपण या प्रकरणाचं नावच आहे महायुद्ध उत्तर राजकीय घडामोडी. या शब्दाचा अर्थ आपण जरा समजून घेऊ. महायुद्ध उत्तर राजकीय घडामोडी म्हणजे युद्ध होऊन गेल्यानंतर त्याचा आपल्या जगावर, आपल्या राष्ट्रावर किंवा जे जगातल्या इतर राष्ट्रावर त्याचा काय परिणाम झाला, ते परिणाम कितपर्यंत झालेले याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि या प्रकरणाचं नाव जाईल महायुद्ध उत्तर राजकीय घडामोडी. मग पहिल्या महायुद्धाचा कालावधी 1914 ते 1918 हा होता. आणि या हे युद्ध झाल्यानंतर त्याचे खूप दूरगामी परिणाम प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि वेगवेगळ्या देशावर पाहायला मिळाले. आता पहिल्या महायुद्धाचे परिणाम काय झाले, तर त्याच्यामध्ये नंबर एक जीवित हानी. विद्यार्थी मित्रांनो, युद्ध म्हणलं की जिंकणारे जरी राष्ट्र असले आणि हारणारे जरी राष्ट्र असले, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवितहानी होते. आणि जिंकणाऱ्या राष्ट्राची जीवितहानी होत नाही आणि हारलेल्या राष्ट्राची जीवितहानी होते असं नाही, तर दोन्हीही जे राष्ट्र युद्धामध्ये सहभागी झालेले आहेत त्या दोन्ही राष्ट्रांना जीवितहानी सहन करावी लागते. आणि असंच या दोन गटामध्ये जे पहिलं महायुद्ध झालं त्याच्यामध्ये जीवितहानी खूप मोठ्या प्रमाणात झाली. हे याचं महायुद्धोत्तर राजकीय घडामोडीमध्ये हे खूप महत्वाची एक घटना आहे. त्याच्यानंतर नंबर दोन आहे वित्तहानी, ज्याला आपण आर्थिक नुकसान म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, युद्ध म्हणलं की खूप मोठ्या प्रमाणात वित्तहानी आपल्याला झालेली पाहायला मिळते. किंवा दोन राष्ट्रामध्ये दोन गटामध्ये जेव्हा युद्ध होतात त्याचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे वित्तहानी होते. आणि या पहिल्या महायुद्धामध्ये जे राष्ट्र सहभागी झाले त्यांचे आर्थिक तर नुकसान झाले, त्यांची अर्थव्यवस्था कोसळल्याच, पण जे राष्ट्र सहभागी झाले नाहीत त्यांच्यावर सुद्धा आर्थिक परिणाम झाले. आणि सहभागी राष्ट्राचे जे सहभागी नाहीत अशा सर्वच राष्ट्रांची वित्तहानी खूप मोठ्या प्रमाणात या पहिल्या महायुद्धामध्ये झाली.
त्याच्यानंतर तिसरा युरोपचे महत्त्व वाढले. याच्यामध्ये पहिल्या महायुद्धानंतर जे महायुद्धोत्तर राजकीय घडामोड घडल्या त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे युरोपमधले जे राष्ट्र आहेत त्यांचं आंतरराष्ट्रीय लेवलवर महत्त्व वाढलं आणि त्याचा परिणाम संपूर्ण राजकीय घडामोडीवर जगावर झाला आणि युरोपचे महत्त्व वाढत गेले. त्यानंतर चौथा सर्वच राष्ट्रावर परिणाम झाला. जे या युद्धामध्ये सहभागी झालेले राष्ट्र आहेत जे सहभागी झालेले राष्ट्र नाहीत अशा सर्वच राष्ट्रावर या पहिल्या महायुद्धाचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. मग ते आर्थिक असेल, जीवितहानी असेल, वित्तहानी असेल, या सर्व क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर नंबर पाचवा आहे परिवर्तनाची लाट. पहिलं महायुद्ध होऊन गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अनेक राष्ट्रामध्ये बदल झाले, खूप परिवर्तन घडून आले आणि जणू काही एक परिवर्तनाची लाट संपूर्ण जगामध्ये आली की काय असं वाटू लागलं. कारण पहिल्या महायुद्धामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा ज्या राजकीय घडामोडी घडल्या याचे परिणाम खूप दूरगामी झाले आणि त्याच्यामुळे परिवर्तनाची लाटच संपूर्ण जगामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नवीन राष्ट्राची निर्मिती. पहिल्या महायुद्धानंतर अनेक साम्राज्य नष्ट झाले आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या राष्ट्रांची निर्मिती झाली. हा एक खूप मोठा ही खूप मोठी राजकीय घटना पहिल्या महायुद्धानंतर घडली किंवा महायुद्धोत्तर राजकीय खूप मोठी घडामोड ही आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर आहे नंबर सातवा हुकुमशाही राजवटीचा उदय. पहिलं महायुद्ध संपलं आणि सर्व गोष्टी सुरळीत होतील किंवा आता याच्यानंतर पुन्हा युद्ध होणार नाही हे लोकांची जी काही भावना होती किंवा लोकांचे हे जे विचार होते हे चुकीचे ठरले. कारण पहिल्या महायुद्धामध्येच दुसऱ्या महायुद्धाची बीज रोवलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिल्या महायुद्धानंतर हुकुमशाही राजवटीचा उदय मोठ्या प्रमाणात झाला. फ्रान्स असेल, जर्मनी असेल किंवा असे अनेक राष्ट्र यांच्यामध्ये हुकुमशाही राजवटीचा उदय झाला आणि पहिल्या महायुद्धामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीज रोवलेली आपल्याला पाहायला मिळते. तर यानंतर आपण दुसऱ्या महायुद्धाची चर्चा करू. धन्यवाद.